मित्रहो, मी डॉक्टर भुजबळ एस एम, महाराजा जीवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर या महाविद्यालयामध्ये अर्थशास्त्र विषयाचा शिक्षक आहे. मित्रहो, आपण इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स हा टी वाय बी कॉमचा विषय पेपर आहे, तर टी वाय बी एच्या पेपरचं नाव देखील इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स असंच आहे. तर टी वाय बी एसाठी स्पेशल पेपर 3 करिता हा विषय आहे. आणि या दोन्ही वर्गांना आपण जे शिकतोय, मागे शिकलो मागच्या पिरियडला, की जे ॲडम स्मिथ या अर्थशास्त्रज्ञाची थिअरी सिद्धांत, तो सिद्धांत देखील दोन्ही वर्गाला आहे. तसंच हा सिद्धांत देखील दोन्ही वर्गांना आहे, की थिअरी ऑफ कंपेरेटिव्ह कॉस्ट ॲडव्हान्टेज, की या अर्थशास्त्र देखील रिकार्डो या अर्थशास्त्रज्ञानं हा सिद्धांत मांडलेला आहे. तर मित्र हो, आपण हे अभ्यासत असताना, ही थिअरी अभ्यासत असताना, मी आपणाला त्याच्या अगोदर ॲडम स्मिथ या अर्थशास्त्रज्ञानं जे विवेचन केलं आहे, तर त्या विवेचनावरती थोडं 2 मिनिट सांगतो आणि आपण डेव्हिड रिकार्डो या अर्थशास्त्रज्ञांचं विश्लेषण करणार. तर ॲडम स्मिथ या अर्थशास्त्रज्ञानं 1776 जो ग्रंथ मांडला, ग्रंथ लिहिला, तर तो वेल्थ ऑफ नेशन या ग्रंथामधून या अर्थशास्त्रज्ञानं व्यापारवादी विचारांवरती हल्ला केला. व्यापारवाद्यांच्या दृष्टिकोनावरती यशस्वी हल्ला चढवून व्यापारवाद्यांचं युग हे लयास लावलेलं आहे. तर ॲडम स्मिथने 18व्या शतकात केलेल्या आंतरराष्ट्रीय व्यापारांच्या शक्यतांच्या विश्लेषणाची परंपरा, म्हणजे 18व्या शतकामध्ये ॲडम स्मिथ या अर्थशास्त्रज्ञानं जे विश्लेषण केलं, त्या विश्लेषणाची परंपरा, त्या शक्यतांची परंपरा ही 19व्या शतकामध्ये डेव्हिड रिकार्डो या अर्थशास्त्रज्ञाने समर्थपणे पुढे चालवलेली आपणा दिसून येते. म्हणजेच ॲडम स्मिथने केलेले वैचारिक कामगिरीचे विश्लेषण हे डेव्हिड रिकार्डोने पुढे नेलेलं आहे. म्हणजेच ॲडम स्मिथ या अर्थशास्त्रज्ञानं अर्थशास्त्रामध्ये जे विचार मांडले, जे दृष्टी दिली, जो दृष्टिकोन मांडला, किंवा एकूणच वैचारिक कामगिरी अर्थशास्त्राच्या इतिहासात मैलाचा दगड ठरलेली आहे. अर्थशास्त्राच्या इतिहासामध्ये त्याची नोंद घेतलेली आहे आणि म्हणूनच त्यांच्यानंतर पुढे 100 वर्षांनी देखील विश्लेषण केलेलं आपणाला दिसतं आहे, की ते व्यापार कसा फायदेशीर आहे हे डेव्हिड रिकार्डोने या कंपेरेटिव्ह कॉस्ट ॲडव्हान्टेज, तुलनात्मक खर्च लाभाचं विश्लेषण या अर्थशास्त्रज्ञानं देखील केलेलं आहे. म्हणजे वेल्थ ऑफ नेशन हा ग्रंथ प्रसिद्ध केल्यानंतर 100 वर्षापर्यंत, म्हणजे 1776 नंतर अगदी 19व्या शतकात 1817 पर्यंत, म्हणजे 100 वर्ष जवळपास, की ॲडम स्मिथचा व्यापाराविषयीचा विचार, व्यापाराविषयीचा सिद्धांत अभ्यासासाठी हा जगाला पुरून उरलेला आहे असं या ठिकाणी सांगता येईल. ॲडम स्मिथचा जो सिद्धांत आहे, या सिद्धांतामध्ये एका विशिष्ट मुद्द्यावरती विश्लेषण केलेलं आहे, एक विशिष्ट विचार सांगितलेला आहे. ते असं म्हणतात की उत्पादन खर्चातील केवळ स्वरूपाच्या फरकावर हा सिद्धांत आहे. उत्पादन खर्चातील केवळ स्वरूपाच्या फरकावर विश्लेषण केलेलं आहे आणि हे विश्लेषण करताना त्यांनी सांगितलं की दोन्ही देशामध्ये मुक्त व्यापार असतो आणि या दोन देशातील व्यापार कोणत्या विशिष्ट परिस्थितीमध्ये लाभदायक ठरू शकतो हे त्यांनी सांगितले. त्यांनी सांगितलं की दोन्ही देशामध्ये जर त्याचे नैसर्गिक लाभ असतील, त्या देशांना त्या त्या देशामध्ये नैसर्गिक अनुकूलता असेल, तर त्या देशानं त्याच वस्तूचं उत्पादन केलं पाहिजे हे त्यानं स्पष्ट केलेलं आहे. तर एकूणच ॲडम स्मिथनं जे विचार मांडले त्याच्या पुढे जाऊन डेव्हिड रिकार्डोने विश्लेषण केलेलं आहे. त्यानंतर ॲडम स्मिथ नंतर 1815 रॉबर्ट टॉरेन्स यांनी एसे ऑन द एक्स्टर्नल कॉर्न ट्रेड हा ग्रंथ मांडला आणि या ग्रंथामध्ये व्यापाराविषयीचं विश्लेषण केलेलं आहे. त्यापुढे जाऊन 1817 प्रिन्सिपल्स ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी अँड टॅक्सेशन या ग्रंथाची मांडणी डेव्हिड रिकार्डो या अर्थशास्त्रज्ञानं केली आणि या ग्रंथामध्ये व्यापाराविषयीचे विचार या अर्थशास्त्रज्ञानं मांडलेले आहेत, किंवा तुलनात्मक खर्च सिद्धांताची मांडणी जी केलेली आहे तर ती या ग्रंथामध्ये केलेली आपणाला दिसून येते. तर डेव्हिड रिकार्डो यांच्या
व्यापारा विषयीच्या विश्लेषणा बाबतीतलं स्टेटमेंट असं आहे, विधान असं आहे की त्यांनी आंतरराष्ट्रीय व्यापाराचा तुलनात्मक खर्च लाभाचा सिद्धांत जो मांडलेला आहे, तर तो मांडत असताना त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या वस्तूंच्या उत्पादनासाठी उत्पादन खर्चात सापेक्ष लाभ मिळतो अशाच वस्तूंचे तो देश उत्पादन करतो। ते काय असं म्हणतात की ज्या वस्तूंच्या उत्पादनासाठी उत्पादन खर्चात सापेक्ष लाभ मिळतो अशाच वस्तूंचे तो देश उत्पादन करत असतो व त्याच वस्तूंची निर्यात करतो। याउलट ज्या वस्तूंच्या उत्पादनाच्या खर्चाच्या बाबतीत सापेक्ष तोटा येत असेल किंवा तोटा होत असेल तर अशा वस्तूंची आयात करतो। अशा पद्धतीनं निर्यात आणि आयातीचं विश्लेषण करत असताना त्यांनी हे सांगितलेलं आहे की निर्यात कोणत्या वस्तूची केली जाते तर सापेक्ष किंवा तुलनात्मकरित्या वस्तू उत्पादनासाठी येणारा खर्च हा सापेक्ष म्हणजे तुलनात्मक अभ्यास केला तर त्याचा लाभ मिळत असेल तर अशा वस्तूचं उत्पादन घेतलं जातं, अशाच वस्तूची निर्मिती केली जाते आणि त्याच वस्तूची निर्यात होत असते। म्हणजे भारतामध्ये भारतासाठी असणारं नैसर्गिक वातावरण, या नैसर्गिक वातावरणाच्या लाभानं आपण बघतो की फार पूर्वीपासून म्हणजे ब्रिटिश राजवटीपासून भारतानं शेतमाल निर्यात केलेला आहे। भारताकडं आधी आजच्या काळात नवी टेक्नॉलॉजी आली, नवं तंत्रज्ञान आलं आहे, तरी देखील भारत हा देश विकसित देशांना आजही गहू, तांदूळ, फळे या दुग्धजन्य पदार्थ या घटकांची निर्यात करत असलेला आपल्याला दिसून येतं। त्याचं कारण असं की भारताकडं त्या वस्तूच्या उत्पादनासाठी उत्पादन खर्च हा सापेक्ष लाभ देणारा असतो, अशाच वस्तूचं देश उत्पादन करतोय आणि त्याच वस्तूंची निर्यात करत असतो। तर ज्या वस्तू उत्पादनासाठी खर्च जास्त येतोय, सापेक्ष तोटा होत असेल तर अशा वस्तू आयात केल्या जातात। म्हणजे आपण बघतो की भारत हा देश अशा वस्तू आयात करतोय की ज्यामध्ये खर्च इथं उत्पादित करायला खर्च जास्त येतो, मग त्यामध्ये विशेषतः इंडस्ट्रियल वस्तू असतील किंवा आणि नवीन काही रिसर्च झालेला आहे अशा वस्तू असतील की त्या आपणाला आयात कराव्या लागतात। त्याचं कारण असं आहे की त्या वस्तूमध्ये इथं उत्पादित करण्याकरिता सापेक्ष तोटा आहे। म्हणजे डेव्हिड रिकार्डोनं मांडलेलं या सिद्धांताचं स्टेटमेंट आहे, विधान आहे की ते असं म्हणतात की ज्या वस्तू उत्पादनासाठी उत्पादन खर्चात सापेक्षरित्या लाभ मिळतो अशा वस्तूंचंच तो देश किंवा ते राष्ट्र उत्पादन करतं आणि त्याच वस्तूंची निर्यात केली जाते। आणि ज्या वस्तूंच्या उत्पादनाच्या खर्चाच्या बाबतीत सापेक्ष तोटा आहे तर अशा वस्तूंची आयात केली जाते। तर अशा वस्तूच्या देवाणघेवाणीला, विनिमयाला, आयात निर्यातीला या व्यापाराचं रूप देण्यामध्ये डेव्हिड रिकार्डो या अर्थशास्त्रज्ञानं काही बाजू सांगितलेल्या आहेत। त्याच्या बाबतीत ते असं म्हणतात की दोन देशामध्ये असणारं हवामान असेल, तिथली नैसर्गिक परिस्थिती असेल, लोकांची गुणवत्ता असेल, तिथल्या लोकांकडं असणारं वेगळं संघटन असेल, यामुळे एकूणच विशिष्ट वस्तू उत्पादनामध्ये एक अनुकूल स्थिती असते आणि त्यामुळे तो देश अशा वस्तू उत्पादित करून देशांतर्गत गरज भागवून अधिकचं उत्पादन जे होत आहे, म्हणजे देशांतर्गत गरज भागवली, देशातली मागणी बरोबर पुरवठा झाला आणि जे अतिरिक्त उत्पादन ठरत आहे तर ते अतिरिक्त उत्पादन जे आहे तर त्या अतिरिक्त उत्पादनाचं तो देश निर्यात करेल। तर ज्या वस्तू उत्पादनात सापेक्षरित्या खर्च अधिक येत असेल अशा वस्तूंची तो देश आयात करतो असं डेव्हिड रिकार्डो या अर्थशास्त्रज्ञानं सांगितलेलं आहे। तर आपण सिद्धांताचा अभ्यास करत असताना ॲडम स्मिथच्या सिद्धांतामध्ये चारच गृहीतकं सांगितली होती, त्याच्या पुढे जाऊन या अर्थशास्त्रज्ञानं जवळपास 10 गृहीतकं सांगितलेली। ते असं म्हणतात की बाबा हा सिद्धांत किंवा आंतरराष्ट्रीय व्यापाराविषयीचं विश्लेषण जे आहे जे तुलनात्मक खर्चावर आधारित आहे, तुलनात्मक खर्च लाभ आधारित आहे, तर हे तुलनात्मक खर्च लाभ आधारित आंतरराष्ट्रीय व्यापार
कसा फायदेशीर ठरू शकतो यासाठी त्यांनी जे काही गृहीतक मांडलेले आहेत तर ते गृहीतक ॲडम स्मिथचे चार आणि त्याच्या पुढे जाऊन पुढचे सांगितलेले आहेत की त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की गृहीतकामध्ये ते असं म्हणतात की बाबा दोन देश आहेत आणि ते दोन देश दोन वस्तूंमध्ये व्यापार करतात. हे पहिलं गृहीतक. हे जर असेल तर व्यापार होत असतो. म्हणजे दोन देश दोन वस्तू यांच्यामध्ये व्यापार किंवा विनिमय असे एक साधे प्रतिमान त्यांनी गृहीत धरलेलं आहे. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की ॲडम स्मिथचाच हा घटक गृहीतक आहे. श्रम हाच एकमेव उत्पादन घटक त्यांनी सांगितलं. म्हणजे ज्या दोन देशामध्ये वस्तू उत्पादित होतात त्या वस्तू उत्पादित करण्याकरिता श्रम हाच एकमेव उत्पादन घटक त्यांनी सांगितलेला आहे. त्यानंतर त्या पुढचं गृहीतक सांगितलं म्हणजे श्रमावर कराव्या लागणाऱ्या खर्चाचा उत्पादन खर्चात समावेश केलेला आहे. म्हणजे श्रम या घटकाला किती मोबदला दिला जातो यावरती हा सिद्धांत सांगितलेला आहे. त्यानंतर जे श्रम म्हणून श्रमिक म्हणून काम करतात तर त्या श्रमिकाचे सर्व नर एक जिनिस आहे, एक संख्या आहे. म्हणजे काम करणारी माणसं ही एक संख्या आहे त्या दोन्ही देशामध्ये असं त्यांना सांगायचं. त्यानंतर दोन्ही देश हे एकमेकां जवळ आहे, दोघांमधलं अंतर हे जवळ आहे. म्हणजे जसं बघा भारताच्या शेजारचे राष्ट्र असतील अशा पद्धतीने. त्यानंतर हे जवळ आहेत ते कशासाठी, तर त्यांनी सांगितलं की दोन देश जवळ असल्यामुळे वाहतूक खर्च येत नाही. दोन्ही देशामध्ये अर्थव्यवस्था खुली आहे हे त्यांना सांगितलं. देशातल्या देशात उत्पादन घटक पूर्ण गतिशील आहे. म्हणजे समजा भारतातला श्रमिक हा महाराष्ट्रातून गुजरातमध्ये जातो आहे, पण भारत महाराष्ट्रातला व्यक्ती किंवा गुजरातमधली व्यक्ती दुसऱ्या देशामध्ये जायला नको म्हणते. म्हणजे गृहीतक त्यांनी सांगितलं की देशातल्या देशात उत्पादन घटक पूर्ण गतिशील आहेत, परंतु आंतरराष्ट्रीय पातळीवरती उत्पादन घटक हे अगतिशील आहे. त्याचबरोबर दोन्ही देशामध्ये स्थिर उत्पादन फलाचा नियम अनुभव असतो. त्या देशामध्ये जे ज्याचं काही उत्पादन घेतलं जातं तर त्या उत्पादनामध्ये स्थिर उत्पादन फलाचा नियम आहे असं त्यांनी गृहित सांगितलेलं आहे. त्यानंतर त्याच्या पुढचं गृहित त्यांनी सांगितलेलं आहे की दोन्ही देशामध्ये पूर्ण रोजगार आहे, त्या देशातल्या व्यवस्थेला बऱ्यापैकी काम आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. दोन्ही देशामध्ये ज्या वस्तूंची देवाणघेवाण होते त्यासाठी चलन परिमाणे ही सारखी आहेत, विनिमयाचं साधन एकच आहे. त्यानंतर पुढचं गृहीतक सांगितले की दोन्ही देशाची अर्थप्रणाली आर्थिक स्थिती ही समान आहे. तर अशा पद्धतीनं जवळपास 10 गृहीतक सांगितलेले आहेत. या ही 10 गृहीतक ही बाजू अशी असेल तर दोन्ही देशाला व्यापार हा फायदेशीर ठरतो हे डेव्हिड रिकार्डो या अर्थशास्त्रज्ञानं मांडलेलं आहे. एकूणच सिद्धांताचं विश्लेषण करत असताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की वरील ज्या बाजू मी आपल्याला आता सांगितल्या की त्या गृहीत बाबी साध्य होत असते दोन्ही देशामध्ये. म्हणजे दोन्ही देश दोन देश आहे, दोन वस्तूंचा व्यापार करतात, श्रम हाच एकमेव उत्पादन घटक आहे, ते श्रमिक एक जनचे आहे, स्थिर उत्पादन फलाचा परिस्थिती आहे, दोन्ही देशाची अर्थव्यवस्था खुली आहे, दोन्ही देशामध्ये चलन परिमाणे सारखीच आहेत आणि दोन्ही देशाची इकॉनॉमी सारखी आहे, अशा एकूण चौकटीमध्ये दोन्ही देश दोन्ही राष्ट्र येत असतील तर राष्ट्रात व्यापार होण्याची कारण मीमांसा त्यांनी मांडलेली आहे. त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे की दोन्ही देशामध्ये उत्पादित होणाऱ्या वस्तूंच्या उत्पादन खर्चात फरक असतो, हा फरकच आंतरराष्ट्रीय व्यापाराचा पाया आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की दोन्ही देशात उत्पादित होणाऱ्या वस्तूंच्या उत्पादन खर्चामध्ये फरक पडतो, तर फरक पडतो तो फरकच आंतरराष्ट्रीय व्यापाराचा पाया आहे. ही मांडणी करत असताना त्यांनी उत्पादन वस्तू उत्पादन खर्च बाबतीत जे काही विश्लेषण केलेलं आहे तर ते विश्लेषण आपण पुढच्या पिरियडच्या वेळेला अभ्यासणार आहोत. त्यामधून आपणाला या सिद्धांताविषयीचं विश्लेषण लक्षात येईल. तर मित्र हो, डेव्हिड रिकार्डो या अर्थशास्त्रज्ञाने देखील ॲडम स्मिथप्रमाणेच सांगितलेलं आहे की दोन देश एकत्र आले, दोन्ही देशांमध्ये असणारी नैसर्गिक बाजू विचारात घेऊन वस्तूंचं उत्पादन केलं
त्याच्यामध्ये विशेषीकरण केलं. तर हे करत असताना वस्तू उत्पादनात वस्तू उत्पादन निर्माण करण्यामध्ये जो खर्च येतो आहे त्या खर्चात फरक पडतो. म्हणजे भारतामध्ये निर्माण केली जाणारी तीच वस्तू आणि अमेरिकेमध्ये निर्माण केली जाणारी तीच वस्तू त्यामध्ये फरक असतो. मग या फरकामुळेच आंतरराष्ट्रीय व्यापाराची सुरुवात होते असं डेव्हिड रिकार्डो या आधी अर्थशास्त्रज्ञानं विश्लेषण केलेलं आहे. तर आपण त्याविषयीचं विश्लेषण की जे खर्चामध्ये भिन्नता असते तर या खर्च भिन्नतेचे जे त्यांनी डेव्हिड रिकार्डोने पॉईंट सांगितलेले त्याचं विश्लेषण केलं की आपल्याला आंतरराष्ट्रीय व्यापार हा कसा फायदेशीर ठरतो हे समजेल आणि तो सुरू का राहतो का टिकून राहतो याचं विश्लेषण देखील या अर्थशास्त्रज्ञानं केलेलं आहे. ओके, थँक्यू.